वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वकार्येषु सर्वदा। जावर नभ अथांग मन अथांग क्षण अथांग क्षिति जावर फुलाची डिलिव्हरी करायची आहे. सॉरी मॅडम, फक्त एका फुलाची डिलिव्हरी आम्ही नाही करत. प्लीज काका, असं प्लीज म्हणू नका. आणि अगदी जवळ आहे तुमच्या दुकानापासून, लांब पण नाही जायला लागणार. आमच्या भेटीचा क्षण साजरा करण्यासाठी त्यांना हे फूल द्यायचं आहे.
प्लीज नाही नका म्हणू, प्लीज 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 काका, पत्ता सांगा. थँक यू काका. विशाल काय सर, हे फूल पॅक कर आणि या पत्त्यावर याची डिलिव्हरी कर. ठीक आहे. डॉक्टर कार्तिक सर देसाई. चला डॉक्टर बघूया नंतर. हो हो समजते मला. तू हे काय करला आहेस? मॉडेल. फक्त थोडा हँडसम केलाय. बेटर देन मी मॉडेल नो. बट यू नो यू हॅव टू ड्रॉ द मॉडेल दॅट इज इन फ्रंट ऑफ यू. चल पुन्हा काढ चित्र. Everybody, next class will be in the museum. Thanks for now. Thank you, ma'am. Pleasure as usual. Bye, ma'am. Bye. Thank you, ma'am. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye. Bye, bye, ma'am. You, ma'am. Bye. Shilpa, I need to talk to you. Come. Sit. I got your test results. And? Tula. इंटरनॅशनल पेंटिंग स्कॉलरशिप मिळाली आहे. येस येस, अँड आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड. बट यू हॅव टू बी व्हेरी सिन्सिअर नाव. यू हॅव टू फिनिश 15 पेंटिंग्स इन 3 मंथ्स. कॅन यू डू दॅट? ऑफ कोर्स मॅम. द कॉलेज विल फंड युअर फॉरेन ट्रिप. कॉलेज विल गिव्ह यू अ प्लेस वेअर यू कॅन वर्क पीसफुली. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. मग काय, बाईसाहेब फेमस होणार तर. शिल्पा, मी असं ऐकलंय की परदेशात चित्र विकली गेली ना तर पैसे चांगले मिळतात. मला ते काय माहिती रे. माझ्यासाठी फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे की माझी चित्र परदेशात दिसणार आहेत. शिल्पा मावशी. मीनू, तू इथे काय करतेस? काय हा, आज शाळेत नाही गेलीस? आज आमच्या शाळेत ओपन डे आहे. मम्मी शाळेत येणार आहे. फर्स्ट रँक ना आज? माहित नाही ग. शिल्पा, बरं झालं तू आलीस. तुझीच वाट बघत होते. मला हिच्या बरोबर शाळेत जायचंय. आज बुटीक बघशील प्लीज? हो. चला लवकर. चला ले. मावशी, आज आमच्याकडे राहायला येशील? उद्या मला सुट्टी आहे. आज नाही ग, मी नंतर कधी तरी येईन. आज मला डॉक्टर कार्तिकना भेटायचंय. परत? नंतर येशील? नक्की येईन. ओके. मीनू आले ग. ऑल द बेस्ट. बाय मावशी. बाय मावशी. अगं फ्लाईट ची वेळ झाली आहे. किती उशीर झालं ग. झालं सगळं. चला मी येईपर्यंत घराची नीट काळजी घे, याची नीट काळजी घे. तिथे तो कप ठेवलाय ना, तेवढंच दररोज पाणी घाल. जास्तही घालू नको आणि कमीही घालू नको, नाहीतर झाड मरेल. त्यांची आठवण आहे ती. कळलं ग मला. चल आता. चल. किती वेळ सांगणार तू मला? पाठ झालाय
आणि तू काळजी नको करूस. बरं, तू येईपर्यंत मी घराची नीट काळजी घेईन. बर, चल आता, नाही तर फ्लाइट मिस होईल. बाय, काळजी घे. वाटलं नव्हतं मला. मी का नाही येणार? ते आलेत ना, मला तर यायलाच हवं. Shall we dance? Sure. You're looking beautiful. Thank you. तुला पार्टीत एकटीला सोडणारा माणूस मूर्ख तरी असला पाहिजे. नाहीतर नाही नाही, असं काही नाहीये. त्यांना इथे कित्येक लोक ओळखतात, त्यांच्या बायकोला ओळखतात. आम्हाला थोडा धीर धरायला हवा. हो, तुझ्या डॉक्टरला बायको पण आहे. आहे ना, लॉयर आहे, पण ते लवकरच वेगळे होणार आहे. एनीवे, एक्सक्यूज मी. Excuse me. You know? अरे तू इथे काय करतोयस? तुझ्यासाठी. थँक यू. Thank you.
हॅलो हॅलो वासंती, काय ग, काय झालं, सगळं ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे, त्यांचा पेंटिंग रेडी झालाय, मला त्यांना सरप्राईज द्यायचंय, तू येशील का स्कूटर घेऊन? आत्ता पहाटेचे 5 वाजतायत. अगं ये ना, प्लीज प्लीज प्लीज. By Picasso, if you can excuse just... Excuse me, ma'am. Yeah, okay. So in this painting right here, if you look at the details that are... Hello? Hello? Kartik sir Desai ahet ka? Sir, ajun aalele nahit. Any message? Nahi. Te gift tanna miyala ka he vicharayacho hota. Oh, that beautiful painting. Don't worry. Te saranchas cabin madhe thevle. Okay, thanks. Bye. Hello, hello, hello. Ek minute. अहो तुमचं नाव काय? नाही म्हणजे डॉक्टरना मी काय सांगू? त्याची गरज नाही लागणार, आज आम्ही संध्याकाळी त्यांच्या बद्दला भेटणारच आहोत. थँक्यू, बाय. मला कळतच नाही, आतापर्यंत तो फक्त पत्र लिहायचा, आता तो फोनही करतोय. अगं मग तू जाऊन भेट ना त्याला. अगं खरं जाऊन येता भेट आणि बोल. मला नाही भेटायचं. तू का भेटायचं? ए ए एक मिनिट थांब, हे घे मी आले. काका ह्याची डुप्लिकेट चावी करून आणा, ते 200 रुपये होतील. लग्न झालंय. शिल्पा हा ग, हे काय करतेस? त्यांच्यासाठी मेसेज लिहिलाय. अग पण
ती गरोदर आहे. ती ना ती हे सगळं मुद्दामून करते. त्यांनी तिला सोडून जायला नको म्हणून. तिला कळत कसं नाही ग की तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नाही ते. मला तर वाटत हे सगळं गरोदरपणाचं नाटक आहे ना, ते फक्त त्याने इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी आहे. फक्त ते त्याच्यात अडकून जायला नको. शिल्पा तुला खरंच असं वाटतं का की एक लग्न झालेला माणूस त्याच्या गरोदर बायकोला तुझ्या वयाच्या मुलीसाठी सोडेल? प्रेम आहे आमचं एकमेकांवर, काळजी वाटते एकमेकांची. आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. हे बघ शिल्पा, प्रश्न फक्त त्याच्या बायकोचा नाहीये, तुमच्या दोघांच्या मध्ये आता एक बाळही आहे. तुला नाही कळणार आमच्या भावना. बर ते जाऊ दे, आजचा दिवस इथेच राहा ना, मीनूला आवडेल. मी नसताना ते आले तर? येऊ दे, परत जातील. आतापर्यंत तूच झुरत आलीस ना त्यांच्यासाठी, आता त्यांनाही झुरू दे. आणि असं केल्याने प्रेम वाढतं. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला मांजर खूप आवडायची, पण तिचे केस रंगात जातील, ती रंग सांडवेल म्हणून बाबांना नाही आवडायची. ते पण चित्रकारच होते ना, म्हणून मी माझी स्वतःचीच मांजर बनवली, कपड्यांची, बटणांची. आणि काही दिवसांनी माझे बाबा देवाघरी गेले. मी खूप दुःखी असायची तेव्हा मी तिच्याशीच बोलायची. मला राग आला की मी तिच्याशीच भांडायची. सगळे तिला म्युरल म्युरल म्हणायचे, पण माझ्यासाठी ती माझी खरोखरचीच माऊ होती. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग. आज लवकर उठला? शिल्पा मावशी कुठे? ती तर तुझी स्कूटर घेऊन बाहेर गेली. कुठे माहित नाही, डायरेक्ट तुझ्या बुटीक मध्ये येईल म्हणाली. शिल्पा काय ग? अगं हे काय झालं? अगं स्कूटी घसरली आणि मी पडले. किती वेळा सांगितलंय तुला सांभाळून चालवत जा, ऐकत नाहीस ना? किती लागलंय, जा त्याला काहीतरी औषध लाव. जा पटकन जा. जस्ट जस्ट एक काय झालं लाजायला? काय नाही. नाव डोंट टेल मी हे पण तुझ्या डॉक्टर कार्तिकचं आहे. तुझ्या डॉक्टरच्या बायकोच्या ऍक्सिडेंट बद्दल कळलं? हो कळलं मला. डॉक्टर्स तिच्या बाळाला वाचवू नाही शकले. हे बघ, हे बघ, ते माझे स्वप्न लवकरच पूर्ण करणार आहेत.
पौर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल पाहण्याचं. आम्ही लवकरच तिथे जाणार आहोत, हे बघ ना त्यांनी मला काय पाठवलंय. त्या डॉक्टरवर इतका आंधळा विश्वास ठेवू नकोस. मग कुणावर ठेवू? माझ्यावर. ओके, मी निघतो. आता पुढचं ड्रेसिंग तुझ्या डॉक्टरला करायला सांग. वैजू प्लीज दार उघड.
आता काहीच कळत नाहीये. तुला माहितीये आता ती फोनही उचलत नाही. पण तिने असं स्वतःला बंद का करून घेतलंय? त्या डॉक्टरमुळे. कारण तिला अजूनही असं वाटतंय की त्या ताजमहाल ट्रिपला डॉक्टरनी न येणं ही तिच्या प्रेमाची परीक्षा आहे. आता या मुलीला कोण आणि कसं समजावून सांगणार आहे की लग्न झालेल्या माणसाच्या मागे लागून ती तिचं आयुष्य आणि करिअर दोन्ही बर्बाद करते. मला तिची अवस्था पाहवत नाहीये. खूप काळजी वाटते रे तिची. प्लीज का बोला, काय त्रास होतोय? मला काही झालं नाहीये. मी जाब विचारायला आलोय. तुम्ही का असं वागलात? काय बोलता आहात तुम्ही? तुम्ही वाट लावली तिची आणि तिच्या करिअरची. तुमचं काम झालं आणि तुम्ही मोकळे झालात. पण पुढे तिचं काय होईल याचा जरा तरी विचार केलात? तो विचार तिने करायला हवा होता. माझं प्रेम आहे तिच्यावर. आय रिअली लव्ह हर. आणि मी तुम्हाला तिचं असं नुकसान करू देणार नाही. या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक होती? एक चूक नाही, अनेक चुका होत्या. आणि मी तिला वॉर्न केलं होतं. तिच्या चुका सांभाळणं आता कठीण झालं होतं. म्हणून मला हा डिसिजन घ्यावा लागला. या डिसिजनने तिला किती त्रास होतो याची जरा तरी कल्पना आहे तुम्हाला? अरे तुमच्यात हिम्मत असेल तर समोरासमोर बसून हे सगळं तिला स्पष्ट सांगा. आय एम नॉट आन्सरेबल टू हर. मी बांधील नाहीये. पुन्हा या गोष्टीसाठी मला त्रास देऊ नका. बाहेर माझे पेशंट्स वाट बघतात. यू मे लीव. प्लीज लीव. माझ्या कल्पनेपेक्षाही तू खूप नीच निघालास. थँक यू. लीव लीव लीव. अरे तू इकडे कशी? मला तुझ्याशीच बोलायचं होतं. वेळ आहे थोडा? हां बोल. मला तू सांगितलेलं पटलेलं आहे. मला त्यांना विसरायचंय. तुला खरंच असं वाटतंय? हो. पण त्याआधी मला त्यांना एक गिफ्ट द्यायचंय. हे शेवटचं असणार आहे. यापुढे मी त्यांचं नावही कधी नाही घेणार. माझ्याकडून काय हवंय तुला? व्हॉट आर यू क्रेझी? दिस इज नॉट पॉसिबल. हे अशक्य आहे. तुला वेळ लागलाय का? प्लीज. ठीक आहे, मी बघतो काय होतंय का. I don't think this is a very good idea. Don't worry. हे काय अवस्था केली आहेस घराची? आवरायला काढलंय. आणि इथलं टेबल कुठे गेलं? विकलं. त्यांना गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून. मावशीचं टेबल तू परस्पर विकलं? विकलं नाही, गहाण ठेवलंय. मावशी याच्या आधी घेऊन येईन ना मी. शिल्पा, यू आर इम्पॉसिबल. त्या डॉक्टरने तुला वेळा केलाय. मॅन यू कॉन आणते गिफ्ट. मी तुला असं काय करू नकोस. हे त्यांच्यातलं आणि माझ्यातलं लास्ट गिफ्ट आहे. यानंतर त्यांच्यात आणि माझ्यात काहीच संबंध नसणार आहे. आय प्रॉमिस यू.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज देशभरात आणखी काही ठिकाणी बेमोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि आताच हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील एका प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कार्तिक सरदेसाई यांच्यावर त्यांच्या पेशंटने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या बाबतीत विस्तारित माहिती अशी की शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर कार्तिक सरदेसाई यांच्यावर त्यांच्या पेशंट श्रीमती आयुषी परब यांनी मारहाण केल्याचा आरोप करत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. मी त्या डॉक्टरला सोडणार नाही, मी त्याला कोर्टात खेचेन. असला डॉक्टर या शहरात कुठेही प्रॅक्टिस करू शकणार नाही याची पूर्ण काळजी मी घेईन, जेणेकरून माझ्यासारख्या इतर कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही. डॉक्टर मी नाही सोडणार तुला. या खटल्या संदर्भात पोलीस डॉक्टर कार्तिक सरदेसाई यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असून त्यानंतरच या खटल्याचा उलगडा होऊ शकेल. श्रीमती परब या उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेल्या असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सूत्रांना सांगितले आहे. मिनू ते बाजूला ठेव आणि दूध पिऊन घे आधी. पीते गो. कार्तिक सरदेसाई यांच्या खटल्यासंदर्भात आणखी काही महत्वाची बातमी हाती आली असून डॉक्टर कार्तिक यांच्यावर खटला भरलेली महिला आज सकाळी तिच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आली आहे. प्रथम दर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी नोंदवला आहे. तरी पोलीस याचा अधिक तपास घेत आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मेनू मी पटकन जाऊन येते, कुठेही जायचं नाहीये, दूध फिनिश कर. आलेच मी. हा लवकर ये गं मम्मा. शिल्पा काय गं, हे काय झालं चेहऱ्याला? ते मी जिन्यावर ना पडले. ये ना आत ये. काय गं, ही काय अवस्था केली घराची? जा दार उघड. हा मी इन्स्पेक्टर शिंदे. तुमच्या समोरचे डॉक्टर कार्तिक यांच्या संदर्भात थोडी चौकशी करायची होती. बोला ना. मी आत येऊ? या प्लीज या. तुम्ही काही घेणार का? थंड चहा कॉफी काही? नो थँक्स. तुमच्या चेहऱ्याला काय झालंय? हे अहो मी पडलो तर थोडस लागलो. तुम्ही डॉक्टर कार्तिकने ओळखता? हो. आज एक त्यांची पेशंट मृतावस्थेत आढळली तिच्या घरी. कळलं मला, बातम्यांमध्ये आलेलो. खूप वाईट झालं. या केसचा संशय डॉक्टर कार्तिक यांच्यावर आहे. बाय द वे, काल रात्री 8 ते 10 दरम्यान तुम्ही कुठे होतात? मी घरीच होती माझ्या मैत्रिणी सोबत. घर आवरायला काढले ना. त्यावेळी डॉक्टर कुठे होते? ते त्यांच्या घरीच होते का? ओहो. नाही म्हणजे ते काही काळापुरते कुठे बाहेर गेले होते किंवा काही संशयास्पद घटना घडल्याचं आठवते का? नाही नाही, सगळं नेहमीप्रमाणेच होतं. अहो रात्री तर आमचं बोलणं पण झालं त्यांच्याशी. हवे तर हिला विचारा. हो की नाही ग? ठीक आहे. काही आठवलंच किंवा काही संशयास्पद आढळलंच तर पोलीस स्टेशनला कळवा. तू खोटं का बोललीस? काय? पोलिसांना खोटं सांगून तू त्याला वाचवायचा प्रयत्न करतेस. शिल्पा अगं अगं डोळे उघड. हे बघ, तुझा डॉक्टर नुसता फ्रॉड नाही तो खुनी सुद्धा आहे. आणि या खुन्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तो खुनी नाहीये. त्याने खून नाही केला, खून मी केलाय. काय त्याने तुला हे करायला भाग पाडलं? हा त्याच्या सांगण्यावरनं केलंस ना तू हे? नाही, अजिबात नाही. अगं मी तर तिकडे तिला फक्त समजवायला गेलेली की त्यांच्यावरचे केस आहे ना, तू मागे घे. पण ती ऐकतच नव्हती. मी तिला खूप समजावलं, मम्माला राग आला आणि तिने माझ्यावर हात उचलला. मी पण तिला ढकललं आणि मग बघितलं तर ती मेलेली. पण हे बघ,
मी तिचे सगळे दागिने इकडे घेऊन आले, मग पोलिसांना वाटेल की तिच्या घरी चोरी झाली आणि ती त्यातच मेली. शिल्पा, शिल्पा, पोलिसांना हे सगळं सांगायला हवं. नाही ग, काय गरज नाहीये त्याची. शिल्पा, पोलिसांना हे सगळं सांगायलाच हवं. नको. पण जर तू त्यांना सांगितलंस ना तर मी पण त्यांना सांगेन की अगं तू पण होतीस माझ्या बरोबर तिकडे आणि आपण दोघींनी हे एकत्र केलंय. मग आपण दोघी जेल मध्ये जाऊ. पण मग बिचाऱ्या मीनूच काय होईल, ती एकटी पडेल हो ना. तू असं कसं बोलू शकतेस शिल्पा, तू मीनूला काही करणार नाहीस हो ना. ह अगं, माझ्या आणि कार्तिकच्या मध्ये जर कोण आलं ना तर मी काही करू शकते म्हणून सांगते हे सगळं जे मी तुला सांगितलं ना हे तू कुणालाच नको सांगूस, कळलं? शिल्पा, तू हे सगळं ज्याच्यासाठी करतेस ना त्याचं तुझ्यावर जराही प्रेम नाहीये आणि एक दिवस या सगळ्या गोष्टीचा तुला पश्चाताप होईल. फुलाची डिलिव्हरी करायची आहे. पत्ता सांगा प्लीज. कम. डॉक्टर कार्तिक सरदेसाई. डॉक्टर, हम्म,
गुलाब नक्कीच कुठल्या तरी चाहतीने दिलं असणार. नाही, माझ्या बायकोने पाठवलंय. नक्की बायकोनीच दिलंय. बरं ते जाऊ द्या. आज तुम्हाला काय त्रास होतो ते सांगा. हृदयाचा. डॉक्टर तुम्ही नीट बघा ना. डॉक्टर मला ना रात्रीची नीट झोप लागतच नाही हो. आय थिंक माझ्या हार्टबीटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुम्ही जरा नीट तपासा ना. तुम्ही मागच्या आठवड्यात पण हाच प्रॉब्लेम घेऊन आला होता. एम आय राईट? त्याच्या आधी पण तोच. तुम्हाला असा कुठलाही आजार नाही आहे. तुम्ही एकदा नीट तपासा ना. चला 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 डॉक्टर. कम ऑन डॉक्टर, तुमचा स्पर्श झाला ना तरच माझा आजार बरा होईल. प्लीज तपासा ना. त्याची काही गरज नाही आहे मिसेस परो. डॉक्टर प्लीज. मला आलाय तुमचा प्रॉब्लेम लक्षात. आलास तू? हे काय फूल तू माझ्यासाठी आणलाय? हाऊ स्वीट ऑफ यू. थांब जरा पाण्यात ठेवते. आवरायचं नाहीये, उशीर होईल तुला. अरे आत्ताच तर आलोय क्लिनिक मधून, आता कुठे पाठवतेस? मला माझ्या बायको बरोबर आणि माझ्या बाळा बरोबर वेळ घालवायचा. असं काय करतोस? मेडिकल स्टुडंटचा गेट टुगेदर आहे ना आज. यू हॅव टू गो. आणि तू प्रॉमिस केलंयस त्यांना तुला जायलाच पाहिजे. का तू नाही येते? अगं विथ फॅमिली बोलवलं त्यांनी. मला ना आज जरा थकल्यासारखं वाटतंय. मी दूध पिते आणि झोपेन म्हणते. ओके. मी पटकन जातो आणि पटकन येतो. पण तू झोपून घ्यायचं. जागरण करू नकोस. नाही. ओके आलोच. Where have you been? Long time. You shifted to America. And tyachyanantar aaj distat. I'm so sorry yaar, mi tujhya lagnala nahi yeu shakle. Don't worry. Lagnacha jaau dya. Aata apan direct parshalas bhetuya. Oh ho, congratulations. When is it due? She's 5 months pregnant. Oh ho, nice. Anyway, amai ek minute aalo. Excuse me. Yeah, sure. Okay. थँक यू. आपण एकमेकांना ओळखतो? मी तुम्हाला ओळखते. मी तुमच्या बाजूच्या बंगल्यात राहते. ओ, त्या मिसेस साठे राहतात तिथे? हो हो, त्या माझ्या लांबच्या मावशी आहेत. पण त्या अमेरिकेला गेल्यात त्यांच्या मुलीच्या बाळणपणासाठी. अच्छा, म्हणजे एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये तुम्ही एकट्याच असता? हो. इजंट इट बोरिंग? कंटाळ येत नाही का तुम्हाला? एनिवे, कधी वेळ मिळाला तर घरी या. माझी बायको प्रेग्नंट आहे, ती सध्या घरी असते, तर तिलाही बरं वाटेल. नक्की नक्की. टेक केअर, सी यू. अरे तू इथे काय करतोयस? तुझ्यासाठी. थँक यू. का? अरे आज वैजूची तब्येत बरी नाही आहे. शी इज फीलिंग डाऊन, म्हणून मला निघायला पाहिजे. टेक केअर, टेक केअर ऑफ हर. या, सी यू इन द क्लिनिक.
एक्सक्यूज मी. यस, डू यू वांट मी टू ड्रॉप यू? तुम्हाला सोडू? हो प्लीज. श्योर, प्लीज सिट. थँक यू. जेवलास, तू जागी आहेस? किती वेळा सांगितलं लवकर झोपत जा म्हणून? या परिस्थितीत जागरण बरं नाही. तू आल्याशिवाय कधी झोप लागलीये मला? तू ऐकणार नाहीस. बरं, मी आलोय ना आता. आता झोप. आवरलं का तुझं? चल लवकर. हो झालंय. अरे 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 अरे, हे काय? सोड 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 सोड. अशा परिस्थितीत असं जड उचलायचं नाही. सोड सोड. सो स्वीट ऑफ यू. किती काळजी करतोस तू माझी. आणि हे अजिबात जड नाहीये, एवढं उचल आता चालतं. सोड. चल आता, उशीर होतो. ओके. तू आमेला बरोबर वेळ दिलीस ना, नाही तर नेहमीसारखा उशीर करायचा तो. मी त्याला एक तास आधीचीच वेळ दिली आहे, म्हणजे तो वेळेवर येईल. आणि नेमका आज तो बायकोला एक तास आधीच घेऊन येईल. काय ग वैजू, बाळाचं नाव काय ठेवायचंय हे ठरवलं की नाही तुम्ही? खरं सांगू का, हा जे नाव सुचवतो ते मला आवडत नाही, आणि मी जे नाव सुचवते ते त्याला आवडत नाही. म्हणून आम्ही ठरवलंय बाळ झाल्यानंतरच ठरवूया. बाबा ओले पिल्लू, ये इकडे इकडे. मला सायकल चालवायची आहे. तुला सायकल चालवायची आहे ना? तू काकांसोबत जा सायकल चालवायला. चलो चला चला चला. शाबाश, काकांना त्रास नको देऊस. दिवाली, चलो जा पळा. गुड मॉर्निंग. आजच्या काय अपॉइंटमेंट्स आहेत? एक मिनिट सर. सर, आज दुपारी जोशींची अपॉइंटमेंट आहे आणि त्यांना उद्या ऑपरेट करायचंय. नो नो सर, सॉरी सर, आज जाधवांची अपॉइंटमेंट आहे आणि जोशींचं उद्या ऑपरेशन आहे, आणि संध्याकाळी अग्रवालांची अपॉइंटमेंट. सॉरी सर, अग्रवालांची उद्या. तू ठरव कोण कधी येणार आहे, ऑपरेशन कोणाचं केव्हा आहे. एक काम धड करत नाहीस तू. तुझ्या या गोंधळात ना एक दिवस कोणाचा तरी जीव घेशील तू. तुला ना हे काय? हे तर तुमचं बर्थडे गिफ्ट. मस्त आहे ना? तुमच्या मैत्रिणीने पाठवलंय. आणि हो, तिचा फोन देखील आलेला. हे विचारले की वा, हे गिफ्ट तुम्हाला मिळालं की नाही. कोण मैत्रीण? काय बडबडतेस तू? अगं, कोणी पाठवलं हे? तुमची मैत्रीण, बस इतकं सांगितलं तिने फोनवरती. आणि हो, आज तुम्ही भेटणार पण आहात ना संध्याकाळी. <laughs>
तुला किती वेळा सांगितलं कोणाचा फोन आला तर नाव नंबर घेत जा म्हणून? सर मला वाटलं तू तुला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. नाव नाहीये, सही पण नाहीये, ओळखण्याच्या कुठल्याच खुणा नाहीयेत. पण काही म्हण ना, ह्यात तू एकदम हँडसम दिसतोयस. मला अजून एक चिठ्ठी आली. तुझं गिफ्ट मी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून नेहमीच वापरते. ते गिफ्ट म्हणजे तू तुझ्या प्रेमाची दिलेली कबुली आहे. तू माझ्या श्वासात आहेस, माझ्या सभोवताली पण तूच आहेस. तुला मी माझ्या हृदयात कैद करून ठेवले. कार्तिक, हे प्रकरण जरा जास्तच गंभीर होत चाललंय. ह्या प्रकरणाबद्दल तू वैजूला काही कल्पना दिलीयेस? अरे ती प्रेग्नंट आहे, हे सगळं सांगून मला तिला त्रास द्यायचा नाहीये. बरोबर आहे तुझं, आणि अशा वेळी तू तिला काही सांगूही नकोस. एनिवेज चला मी निघतो, नाहीतर माझी बायको माझ्यावर संशय घेईल. हॅपी बर्थडे. थँक्यू. Many, many happy returns of the day. thank you so much. आज तू क्लिनिक मध्ये? सरप्राईज. बरं आपण आज डिनरला जाणार आहोत आणि डिनर माझ्याकडून आहे. सो लवकर आवर. ओके आलच. वाव, कोणी दिलंय हे? माझ्या पेशंटने, माझे आभार मानण्यासाठी. बर चल निघूया. चल. अगं हे काय करतेस तू? हे आपण घरी घेऊन जाऊया. अगं पण कशाला, याची काही गरज आहे का? असं काय करतोस, मला आवडलंय, घरी लावूया आपण. हे घे चल, आणि आता उशीर झालाय, मला खूप भूक पण लागलीय. चल. डोंट वरी डॉक्टर, आई एम सॅटिस्फाईड. डॉक्टर छाती दुखते हो? यहाँ से गुजर रही थी तो तुम्हें मिलने आ गई. प्लीज मला तपासा ना तुम्ही. मेरी सीने में इतना दर्द होता है, देखो ना डॉक्टर, मैं अपने हाथ काट लेती हूँ. देखो ना, मेरे ऑपरेशन सक्सेसफुल करने के लिए थैंक यू डॉक्टर. मला पूर्ण आयुष्य काढायचं. डॉक्टर प्लीज बघा ना डॉक्टर, मला त्रास होतोय. डॉक्टर प्लीज तपासा ना. सगळे पेशंट गेले, मी निघू आता. ओके. आर यू ओके सर? या. ओके सर, गुड नाईट, टेक केअर. या, गुड नाईट, बाय.
वैजू थांब. आधी तुझ्यासाठी आलेले फोनवरचे व्हॉइस मेसेजेस ऐक. असे 25 वेळा आहेत. कोणी पाठवलं? तुझ्या पेशंटने. व्हॉट? पेशंटने काय संबंध? वैजू तू असं का बोलतेस? ज्या पेशंटने तुला थँक्स गिव्हिंग साठी पेंटिंग पाठवलं होतं तिनेच हे गाणं पाठवलंय. तिचं फार प्रेम दिसतंय तुझ्यावर. काय प्रेम? अगं काय बडबडतेस तू? काहीही नाही बडबडत आहे. काय हे? मला नाही माहित. हेही माहित नसेलच. वैजू वैजू प्लीज, याविषयी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. वैस वैजू, गेली कित्येक दिवस हे सगळं चाललंय. मला काही चिठ्ठ्या गिफ्ट्स येत आहेत. मला खरंच माहिती नाही कोण पाठवतंय ते. मला असं वाटतं माझं कोणतरी पेशंट पाठवतं असा माझा अंदाज आहे. पण हे जर सगळं असं आहे तर तू मला आधी का नाही सांगितलंस? अगं या परिस्थितीत तुला कोणताही त्रास द्यायचा नव्हता. मला तुला आपल्या बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून मी वैजू वैजू प्लीज. तुझ्या आयुष्यात आणखी कोणी स्त्री आहे? अगं काय बोलतेस तू? तसं असेल तर आत्ताच सांग. अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला स्थान नाही आहे. वैजू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. प्रयत्न करेन. माझ्या या जगात कोणीच नाहीये तुझ्याशिवाय. मला माहितीये तिच्यामुळे तुला माझ्याकडे येता येत नाहीये. तिने तुला जखडून ठेवलंय. पण तू धीर सोडू नकोस. तिला आपल्या दुरावा निर्माण करू देऊ नकोस. डॉक्टर, ऑपरेशनची तयारी झाली आहे. ओके, मी आलोच. वैजू तू या गोळ्या घरी विसरली होतीस. थँक्स. वैजू मला तुझ्याशी बोलायचं. वैजू प्लीज थांब. वैजू तू इतकी रागवलीस माझ्यावर. हे बघ आतमध्ये माझे क्लायंट्स माझी वाट पाहतायत. हे बघ मी ही लिस्ट काढली आहे. ज्यांच्यावर माझा संशय ना त्यांची सगळ्यांची नावं. कार्तिक मला आत्ता उशीर होतोय. ओके वैजू आता मी कसं तुला समजावून सांगू? प्लीज माझं ऐकून घे तू. तुला खरंच हवंय ना? काय आपलं बाळ? मॅडम पुढचं हेअरिंग आपलं आहे.
तुम्ही बसून घ्या ना. अहो मॅडम किती वेळ बसू मी. अहो आरडाओरडा नका करू तुम्ही, शांतपणे बसून घ्या. येतीलच सर. दिवसभर बसून राहू का मी इथेच? काय चाललंय हे? अहो मॅडम एक फोन. मिसेस लॉर्ड काय झालं? ही काय पद्धत आहे का? तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. काय झालं सांगा. मी सकाळी 9 वाजल्यापासून इथे येऊन बसली आहे, आता दुपार झाली तरी तुमचा पत्ता नाही. पण आज बुधवार आहे, बुधवारी सकाळचे अपॉइंटमेंट देत नाही मी, माझे ऑपरेशन असतात. पण ह्यांनी मला बुधवारचीच अपॉइंटमेंट दिली. ते तुम्ही बुधवारी नसता की गुरुवारी? आय एम सॉरी, चूक तुमची नाही आहे, चूक आमच्याकडनं झालेली आहे. डोंट वरी, मी तपासतो तुम्हाला. प्लीज. थँक्यू. सॉरी सर, ऍक्च्युली त्याचं झालं काय ना की मी जरा इथे नवीन आहे ना म्हणून, पण जमेल मला सगळं काही हळूहळू. आय प्रॉमिस सर, यापुढे ना मी अशी चूक अजिबात करणार नाही, पक्का प्रॉमिस. नवीन, गेले 6 महिने मी हेच ऐकतोय. 6 महिन्यात तुला एवढं सुद्धा कळलं नाही की बुधवारी सकाळी माझे ऑपरेशन असतात आणि मी हॉस्पिटलमध्ये असतो. बट सर प्लीज गिव मी लास्ट चान्स सर, यापुढे मी अशी चूक अजिबात नाही करणार. प्लीज सर, लास्ट चान्स. दिस विल बी युअर लास्ट चान्स. पुन्हा एक चूक जरी केलीस ना, देन यू विल बी आउट. बरं वाटत नाहीये का तुला? तू गोळ्या औषधं घेतली होतीस ना वेळेवर? काय होत? औषधं घेतली होती पण दूध प्यावस वाटतंय. मी आता घेऊन येतो. तुला आहे ना संशयाच्या भूतांनी पछाडलंय. अरे पेशंटचा तर सोडच, तू तर आपल्या बरोबर आपल्या क्लिनिकमध्ये जे काम करतात त्यांच्यावर संशय घ्यायला लागलायस. अरे ह्या प्रकरणाचा इतका विचार नको करू. विचार कसा नको करू, कसा नको करू? हे बघ, मला अजून एक चिठ्ठी आली आहे. तू पाठवलेले ब्रोशर्स मला मिळाले. अरे मी कोणाला काही पाठवलेलं नाही आहे. हे बघ काय लिहिलं, ताजमहाल पाहणं आणि तोही पौर्णिमेच्या चांदण्यात, हे माझं स्वप्न तू लक्षात ठेवून तू मला ब्रोशर्स पाठवली, त्याने मला खूप आनंद झाला. आता तू फक्त सांग हा, तुझ्यासाठी मी कधीही आणि कुठेही कुठल्याही क्षणी यायला मी तयार आहे, कारण माझं मन फक्त तुझं आहे. अरे हे काय? हे प्रकरण जे आहे ना ते जरा जास्त सिरियस व्हायला लागलंय. अरे कोणी पाहिलं ऐकलं तर त्यांना असं वाटेल की मी प्रोत्साहन देतोय. अरे नाही म्हणजे एक मिनिटं. हॅलो डॉक्टर कार्तिक. हा बोलतोय. मी डॉक्टर परब बोलतोय. येस. तुमच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही सिटी हॉस्पिटलला लवकर. काय? तुम्ही लवकर या. आणि ती कशी आहे? कंडिशन क्रिटिकल आहे. नाही मी आलोच. ओ माय गॉड, अमय अमय, ओय वैजूचा ऍक्सिडेंट झाला. व्हाट? मला जायला पाहिजे. मिसेस सरदेसाई कुठल्या रूम मध्ये? डॉक्टर कार्तिक. हे वैजू, सांग ना वैजू कशी? डॉक्टर तुम्ही शांत व्हा अगोदर. नाही वैजू कशी आहे सांग ना. डॉक्टर तुम्ही शांत व्हा, तिचा ऍक्सिडेंट झाला. काय? हो, एका स्कूटरने तिला धडक दिली.
पण ती व्यक्ती मात्र पळून गेली. बट डोंट वरी डॉक्टर, वैजू आता ठीक आहे. आणि आमचं बाळ? आय एम सॉरी डॉक्टर, पण वैजूचं मिसकॅरेज झालंय. कार्तिक प्लीज शांत हो. कार्तिक शांत हो. किती दिवस बसून राहणार आहेस? आता सावरायला हवं आपल्याला. हे बघ, मी नाही जात क्लिनिकला. आपण कुठेतरी बाहेर जाऊ, लॉंग ड्राईव्हला जाऊ, मोकळ्या हवेत जाऊ. चल ना का? नको. तू जा क्लिनिकला. माझं ऐकून घे ग. हे वैजू, माझ्यावर विश्वास ठेव ग प्लीज. वैजू अगं, हे बघ कसं समजावं तुला. अगं मला खरंच माहिती नाही. माझं ऐक ना, हे असं नको करू. वैजू प्लीज प्लीज माझं ऐकून घे ग. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? आता तरी खोटं बोलणं बंद कर. तुला काहीच माहिती नाही ना मग या चावीवर तुझं नाव कसं काय आलं? किती वेळा सांगू तुला, मला माहित नाही या चावीवर माझं नाव कसं आलं ते. वैजू वैजू अगं माझं ऐकून घे. मला खरंच माहिती नाही ती चावी, त्या चिठ्ठ्या, जी कोणी करते ना तिला वेड लागलं. आपलं नातं बघवत नाही का तिला? आपल्यात फूट पाडायची आहे तिला. मला काही ऐकायचं नाहीये, मला शांतता हवी आता. वैजू असं डोक्यात राग घालून असं प्लीज काही करू नकोस. हे बघ मला असं वाटतं या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. नाही, मला नाही वाटत असं. वैजू वैजू प्लीज प्लीज थांब. अमय, वैजू शिवाय घर खायला उठतंय. मला असं वाटतं परत एकदा प्रयत्न करायला हवा तिला घरी बोलवायचा. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. अरे डोंट बी इम्पेशंट. मला असं वाटतं की ह्या परिस्थितीत तिला काही दिवस तिच्या माहेरीच राहू दे. माझं काय चुकतंय का रे? हे लेटर्स, हे गिफ्ट्स, याच्यामुळे माझ्या संसाराची वाट लागली. हे तुमच्यासाठी कोणीतरी पाठवलंय. फेकून देते. अरे मला कोणतेही गिफ्ट नकोय.
हॅलो अग्रवाल पेशंटचं ऑपरेशन पोस्टपोन झालंय का त्यांची फाईल नाही पोहोचली आहे ठीक आहे मी बघतो त्या अग्रवाल पेशंटची फाईल पाठवली होती हॉस्पिटलला यस सर मी परवा दिवशीच पाठवली ती फाईल मग त्यांना मिळाली कशी नाही पाठवली होती ते इथे कशी आली अरे इथे कशी काय सर ही तर मी पाठवली होती फाईल ज्या मूर्खपणामुळे त्यांचं ऑपरेशन पुढे ढकललंय त्यांच्या जीवावर बेतू शकतंय सर पण ही फाईल मी एक शब्द बोल नको शट अप तू माझ्या डोळ्यासमोर नको आहे लीव यू आर फायर्ड बुधवारी सकाळी अपॉइंटमेंट्स घ्यायच्या नाहीत बुधवारी मी हॉस्पिटलमध्ये असतो माझे ऑपरेशन असतात काही लागलं तर मला विचारायचं फोन आला तर नाव नंबर लिहून घ्यायचा बाकी इन्स्ट्रक्शन याच्यात आहेत वाचून घे ओके सर काही पेशंट्स ऑलरेडी वाट बघतायत प्लीज कम बोला काय त्रास होतोय मला काही झालं नाहीये मी जाब विचारायला आलोय तुम्ही वाट लावली तिची आणि तिच्या करिअरची तुमचं काम झालं आणि तुम्ही मोकळे झाला पण पुढे तिचं काय होईल याचा जरा तरी विचार केला तो विचार तिने करायला हवा होता माझं प्रेम आहे तिच्यावर आय रिअली लव्ह हर आणि मी तुम्हाला तिचं असं नुकसान करू देणार नाही या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक होती एक चूक नाही अनेक चुका होत्या आणि मी तिला वॉर्न केलं होतं तिच्या चुका सांभाळणं आता कठीण झालं होतं म्हणून मला हा डिसिजन घ्यावा लागला या डिसिजनने तिला किती त्रास होतो याची जरा तरी कल्पना आहे तुम्हाला अरे तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर बसून हे सगळं तिला स्पष्ट सांगा आय एम नॉट आन्सरेबल टू हर मी बांधील नाहीये पुन्हा या गोष्टीसाठी मला त्रास देऊ नका बाहेर माझे पेशंट्स वाट बघतात यू मे लीव प्लीज लीव माझ्या कल्पनेपेक्षाही तू खूप नीच निघालास थँक्यू लीव 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 काय रे काय झालं काय नाही तो किटीचा बॉयफ्रेंड होता तिला काढून टाकलं म्हणून बडबडत होता सर हे पार्सल कोणीतरी पाठवलंय आणि हॉस्पिटलमधून फोन आला होता अग्रवालांचं ऑपरेशन झालंय ना त्यांच्या चेकअपसाठी तुम्हाला उद्या जायचं आहे आणि पवारांना बुधवारी ऑपरेट करायचं आहे त्यांचाही फोन आला होता त्यांना संध्याकाळची अपॉइंटमेंट देऊ का हे घेऊन जा इकडनं अगं बघत काय बसली घे हे डॉक काय झालं तू का छळते मला तू अरे का छळते असा का छळते अरे माझ्या आयुष्यात विष कालवलंय तू का सांग संसार बरबाद काय करतोस हार्दिक स्टॉप माझं आयुष्य बरबाद केलं मी तुला सोडणार नाही तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची आजपर्यंत माझ्या अंगाला कोणी हात लावला नव्हता हाऊ डेअर यू टू टच मी तुला याची किंमत मोजावी लागेल डॉक्टर सोड मला तुला याची किंमत मोजावी लागेल तू आता बघच मी काय करते ते आय शो यू व्हॉट आय कॅन डू शहरातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर कार्तिक सरदेसाई यांच्यावर त्यांच्या पेशंटने अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे मी त्या डॉक्टरला सोडणार नाही मी त्याला कोर्टात खेचेन असला डॉक्टर या शहरात कुठेही प्रॅक्टिस करू शकणार नाही याची पूर्ण काळजी मी घेईन जेणेकरून माझ्यासारख्या इतर कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही डॉक्टर मी नाही सोडणार तुला हा मिस्टर गुजराती गुड मॉर्निंग
नाही तुम्हाला वेळ बदलून देऊ का? ओके हॅलो ओके ओके कॅन्सल सर. पण अच्छा काय अपॉइंटमेंट आहेत? मला जरा यांच्याशी बोलायचंय. नाही नाही ते काय चालणार नाही. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते पोलीस स्टेशनला या आणि बोला तिकडे. हे बघा मी यांची वकील आहे, तुम्ही मला चाडवू नाही शकत. बरं ठीक आहे लवकर आठवा. कार्तिक हे बघ मी काय सांगते ते लक्ष देऊ नये. मी तिथे येईपर्यंत कोणाला काहीही उत्तर देऊ नकोस आणि तू काळजी करू नकोस. मी पेपर रेडी करून पोलीस स्टेशनला येते. पैजू डोंट मी काय केले हो मॅडम झालं का? डोंट वरी चला आठवा लवकर. खरंच काय केलं नाही. ओके आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तू काळजी करू नकोस मी येते. तुम्ही श्रीमती आयुषी यांच्यावर हात उचललात? हो. तुमच्यात या गोष्टीमुळे वाद झाले आणि त्यांनी तुमच्यावर केस केले? हो. आणि त्यांनी केस केल्याच्या रात्रीच बरोबर त्यांचा मृत्यू झाला? तुम्ही यांच्यावर असे आरोप नाही करू शकत कारण तसे कोणतेही पुरावे नाही आहेत. ओके ओके. बाय द वे काल रात्री तुम्ही कुठे होतात? मी नेहमीप्रमाणे क्लिनिकवरनं घरी पोहोचलो आणि रात्रभर मी घरीच होतो. एकटच? हां आम्ही दोघे होतो. बट यू आर सेपरेटेड. आय मीन ॲज पर माय इन्फॉर्मेशन नवरा बायकोमध्ये जेवढे किरकोळ वाद असतात तसेच आमच्यामध्ये होते. काल आम्ही एकत्रच होतो आमच्या घरी. कालची संपूर्ण रात्र आम्ही एकमेकांबरोबरच घालवली. ओके सर मे आय कम इन? सर आम्ही यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांनी डॉक्टरांना रात्री कुठेही बाहेर जाताना पाहिलेलं नाही किंवा डॉक्टरांच्या घरीही काही संशयास्पद हालचाली आढळल्या नाहीत. सर माझ्यावर रागावली होतीस ना? मग का आलीस मला वाचवायला? माझा नवरा काहीही करू शकतो पण कोणाचा खून नाही करू शकत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे जे काही घडलं ना ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. खरं सांगू लोकांचे प्राण वाचवणे जरी माझं काम असलं तरी त्या आयुषी पेशंटच्या खुनाने मला दुःख नाही झालं. ती वेडी होती. ती आपला संसार जवळजवळ मोडण्यामध्ये यशस्वी झाली होती. पण आपण आता सुखाने जगू शकतो. काय झालं? गॅस लिकेजमुळे सफोकेशन झालंय सर. नो शी इज नॉट ब्रीदिंग. खाली ठेवा. हां मी कार्डिओलॉजिस्ट आहे. आल चेक. ओके सर.
मी त्यांच्यामुळेच जिवंत आहे. त्यांनी स्वतः मला मिठीत घेतलेलं आणि स्वतःच्या तोंडाने श्वास देऊन त्यांनीच मला वाचवलंय. हे नवीन जीवन मला त्यांनीच दिलंय. त्यांनी जे काय केलेलं ना त्याचा त्यांना पश्चाताप झालाय. आमच्यात होते काही गैरसमज पण आता ते सगळे दूर झालेत. चांगलंय, तू राहा त्याच्याच बरोबर, सुखाचा संसार करा. यापेक्षा जास्त मी काय बोलणार. अगं तुला समजत का नाही त्याने तुझं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय ते. पण मला हे नवीन आयुष्य तर त्यांनीच दिलंय ना. मी कॉफी घेऊन येतो. वासंती ती नाही आली मला भेटायला. ती नाही येणार. अच्छा लिसन, आपण इथून माझ्या गावी जाऊयात. तिथे तुला बरं वाटेल, शुद्ध हवेवर लवकर बरी होशील. हो हो चालेल. डॉक्टर कार्तिकसाठी मला लवकर बरं व्हायलाच हवं. आपण जाऊया. हा असा निष्काळजीपणा करून चालणार नाही. दिस कुड हॅव बीन फेटल. हो, 2 दिवसात तिला डिस्चार्ज मिळेल. ओके डॉक्टर. हेच मेडिसिन्स कंटिन्यू करा. आणि हे काय हिच्या नातेवाईकांना नाही कळवलं? माझं या जगात कोणीच नाहीये. असं नसतं. प्रत्येकाचं जगामध्ये कोणी ना कोणीतरी असतंच. तुझी एक लांबची मावशी आहे ना. मग नाव टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आणि हो, लवकर बरी हो आणि मला घरी भेटायला ये. ओके. हो हो नक्की येईन. डॉक्टर 7 नंबर वॉर्डची फाईल. अरे लज्ज माणसा, पुन्हा पुन्हा का तिला त्रास देतोय. मी तुला सांगितलं होतं ना तिच्यापासून लांब राहायला. यू नो व्हॉट, तुझ्यामुळेच तिची ही अवस्था झाली. आता तरी तिला एकटीला सोड. सोड तिला एकटीला. आय विल किल यू. आय एम वॉर्निंग यू, स्टे अवे फ्रॉम हर. तू तिचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय.
गेली होतीस डॉक्टरकडे? हो. मिळाले रिपोर्ट? हो, रिपोर्ट्स मिळाले. अगं मग काय झालं सांग ना. तू बाबा होणारस. काय? आय लव्ह यू. मी आलोच. लवकर ये. यस, मी बाबा होणार आहे. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सॉरी, आई हॅव टू लीव्ह. ओके डॉक्टर. ती 3 नंबर वॉर्डचं पेशंट कुठे? तिला डिस्चार्ज दिला. का, वेळेच्या आधी? हो, एका मेडिकल स्टुडंटच्या सही वरून. माय गॉड. डॉक्टर, एनी प्रॉब्लम? अरे हे काय, कुठे निघालात? दूर, इकडनं खूप दूर. मला नाही नेणार सोबत. सोबत? तुला सोबत न्यायला तुझा आणि माझा काय संबंध आहे? माझा काय संबंध? हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही गेलात तर आपल्या सगळ्या स्वप्नांचं काय होणार? आपल्या दोघांचं प्रेम, ती ताजमहलची ट्रिप, आपण ज्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या त्या सगळ्यांचं काय होणार? तुम्ही काय म्हणताय? तुम्ही नाही जाऊ शकत. असं कसं जाणार तुम्ही? आपण काही ठरवलेलं नव्हतं, ते तू ठरवलं होतंस. तुझ्या डोक्यातल्या कल्पना होत्या त्या. तुझा आणि माझा काय संबंध नाहीये, कधी नव्हता आणि या जन्मात कधीही नसेल. गेट दॅट व्हेरी क्लिअर. Thank you.
सरकारी डॉक्टरांच्या निदानावरून हे सिद्ध होतंय की शिल्पा हेगडे ही एक मानसिक रुग्ण आहे. ती इंटेन्स इरेटोमेनिया या आजाराने ग्रस्त आहे. तिने केलेले गुन्हे अनावधानाने झाले असून तिला स्वतःला याची जाणीव नव्हती. शिल्पा हेगडे ही संपूर्णपणे बरी होईपर्यंत उपचाराकरता सरकारी मनोरुग्णालयात राहील. एक जग होतं, एक काल्पनिक जग ज्यात कार्तिक माझा होता. त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि तो कायम माझ्याच जवळ असायचा. पण हे खरं नाहीये आणि आता ते मला कळलंय. ते फक्त एक स्वप्न होतं माझ्याच कल्पनेतील आभासी जग. मी खूप खुश आहे. गेली 4-5 वर्ष तू यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतेयस, त्याला आता यश आलंय.
नियमितपणे घेतलेल्या गोळ्यांमुळे तू या आजारातून आता बरी झाली आहेस. आय एम रिअली हॅपी फॉर यू. हे बघ, तुला डिस्चार्ज देताना मला आनंद होतोय खरा, तरीसुद्धा आम्ही तुला खूप मिस करू. पण एक लक्षात ठेवायचं, गोळ्या नियमित रोजच्या रोज वेळेवर घ्यायच्या. देन यू विल बी कम्प्लिटली फाईन. ओके, थँक यू डॉक्टर. माझं प्रेम वेड असलं तरी ते माझ्या मनाला शांत करत. ते मला म्हणत की तू धीर धर, तो तुझा होण्याची वाट पहा. सा